नमस्कार, मी डॉक्टर शिरीष शेपाळ. आज मी आपणाला पाच अशा महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून हृदयरोगापासून आपल्याला कायम स्वरूपीची मुक्ती मिळू शकते. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आहार. आहारामध्ये काय असावं? मित्रांनो सांगतो, आहारामध्ये पालेभाज्यांचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे. पालेभाज्यांबरोबर काय असायला हवं? तर फळफळावळ असली पाहिजे. आता त्यामधले कुठली फळं? तर ज्या त्या सीझनमध्ये उपलब्ध असलेली फळं महत्वाची. त्यातली त्यात महत्वाचं फळ म्हणजे डाळिंब. हे तुमच्या जीवनामध्ये रोज असलं पाहिजे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट ते व्यायाम. आपल्याला आहार झाला, आहारानंतर व्यायाम. व्यायाम हा रोज एक तास आपण केला पाहिजे. रोज एक तास चालणं हा सगळ्यात उत्कृष्ट आणि महत्वाचा व्यायाम आहे. पण ते जर करता नाही आलं तर आपण घरामध्ये काय करू शकतो? तर एक तास आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. अर्धा तास आपण फिक्स सायकलिंग केलं पाहिजे आणि अर्धा तास आपण डंबेलचा व्यायाम केला पाहिजे. हा एक तासाचा टोटल व्यायाम म्हणजे आपल्या शरीरासाठी संपूर्ण आणि उत्तम व्यायाम ठरू शकतो. त्यानंतर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन हे इतकं गरजेचं आहे की तुम्ही म्हणाल हे कशासाठी? तर आपल्या बॉडीमध्ये रोज 10,000 जास्त केमिकल्स सिक्रीट होत असतात आपल्या विचारांमुळे. आणि तुम्ही जर मेडिटेशन करायला सुरुवात केली तर याचं प्रमाण कमी होतं आणि एंडॉर्फिन सिक्रीट होतं. एंडॉर्फिन हे बॉडीमधलं एक अशा प्रकारचं मॉर्फिन आहे की जे उपयुक्त मॉर्फिन आहे, प्राकृत मॉर्फिन आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वेदना तुम्हाला होणार नाहीयेत. तुम्हाला हृदयरोगाला जे काही अवेळी आमंत्रण मिळतं ते मिळणार नाहीये. वेदना तुम्हाला जाणवणार नाहीये. आणि त्यानंतरचा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाधीनता ही आजकाल इतकी आलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतो की शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढतंय आणि एचडीएलचं प्रमाण कमी झाल्यामुळे हृदयरोगाला आमंत्रण मिळतं. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशनमुळेच याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. व्यसनापासून मुक्ती असायला हवी. आणि महत्वाचा शेवटचा भाग येतो की आपल्या आहारामध्ये आणि नित्याच्या वापरामध्ये काय वनस्पती असाव्या. वनस्पती महत्वाच्या म्हणजे अर्जुन, पुनर्नवा, पिंपळी, डाळिंब, द्राक्ष ह्या वनस्पतींच्या सेवनामुळे शरीराला, तुमच्या शरीराला एक उत्तम अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की फ्री रॅडिकलमुळे शरीरामध्ये निरनिराळे व्याधी होतात. तर तुम्ही हे या वनस्पतींचा नित्य उपयोग केल्यामुळे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स राहणार नाहीये. तर आजच्यासाठी या पाच गोष्टी महत्वाच्या. धन्यवाद.